तथागत भगवान गौतम बुद्ध यांची शिकवणच शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांची शिकवण अंमलात आणण्याची आज प्रत्येकाला गरज आहे, असे प्रतिपादन धम्म मेळाव्याचे उद्घाटक भंते ज्ञानज्योती यांनी केले. चौथ्या 1000 उपासकांचा महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिरास मंगळवारी दिनांक 9 पासून गोल्ड क्लब मैदानावर प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी माजी सनदी अधिकारी रमेश बनसोडे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, संयोजक BMA ग्रुपचे अध्यक्ष मोहन अडांगळे आदी उपस्थित होते. माजी जिल्हाधिकारी BG वाघ यांनी बौद्ध धर्म जगात अव्वलस्थानी आहे, त्याची शिकवण फार मोठी आहे, हा साहित्य चिंतनाचा सागर आहे. गोल्ड क्लब मैदान येथे येत्या 18 तारखेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात श्रामनेर दीक्षा देण्यात आली. या धार्मिक सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी चौकाचौका झेंडे पताका फलक लावण्यात आले आहेत. प्रास्ताविक मोहन अडांगळे यांनी केले, तर आभार शैलेश अडांगळे यांनी मानले. प्रथमतः आम्ही सर्वांचा अभिनंदन करतो व स्वागत पण करतो की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून जो या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व तसेच या ठिकाणी आपण असं दरवर्षी हे शिबिर घेणार आहोत आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर महाशिवी बुद्धांना म्हटलं की तू आता काय करणार. बुद्ध म्हणाले मी काय करू शकतो, मी लोकांच्या कल्याणासाठी लोकांचं दुःख निवारण करण्यासाठी मी काम करेन. तर ती महासेना म्हणते, विचाराची महासेना, त्याची काही महासेना नाही, काही अदृश्य शक्ती नाही. ती विचाराची महासेना तथागत भगवान गौतम बुद्धाला म्हणते की तुझ्या पुढे तुझ्यापाशी साक्ष पुरावे का. तर भजन म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात, माझ्यापाशी कोणत्याही प्रकारे साक्ष पुरावे नाही, पण एक साक्ष आहे. ती साक्ष म्हणजे ही पृथ्वी. आणि भगवान बुद्ध आपल्या शिवरमधून हात काढतात आणि त्या भूमीपासना भूमीपश करतात. ते बुद्ध शास्त्रज्ञ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्ष इथं जपलेलं होतं. ज्यांनी ज्यांनी भगवान बुद्धाचं काम केलं ते आज मोठे इतिहासात जमा आहे. हे शास्त्रज्ञ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत केलं 14 ऑक्टोबर 1956.